रंगना ने तुम खा गया था सुनाओ क्या होती पिकली मन नवाते वर्चा बोरी वर आवड़ी होती पिकली मन नवाते वर्चा बोरी वर हर नाव के उन्न दर छेवती आजकाल कुवा आर्या पोरी वर चंद्रा पुढे प्रकाश कमी तरी नजर जाती चांदनी वर चंद्रा पुढे प्रकाश कमी तरी नजर जाती चांदनी वर हरया ग्लासेल तर कोण देतो देई ही कोणी मागल्यावर
तू
सन मेरे कुछ और नबरा गजब की बात है साली तेरा नबरा फूट गया या नक्कुर मुझे कितने लगा दोन का चले अभी भी आने तो दोन नबरा मिला ए नालाय का हमको ता भार है माथे मेरे मत खाता कमीना मर्जी तुम जाए तो सकल का मोता ओ मैडम गाली नहीं देना सब कुछ देना मगर गाली नहीं देना मैं खोल के रख दूंगा ए काकसी ने तू ए घोपना कर अरे ये कहती मुर्गी तू सारा श्रीमान अनिल रावजी दापार पाटील काटोल धन्यवाद बाबूरावजी मोहनकर मुक्काम सोमणा रामदाजी उमेरिया लाइनमन साहब पानवाडी बोली पंचवड़स पोलीस स्टेशन है एखाद पोलीस वाले घेन देते मुलूची अपन वाचवतो छेड़खानी करून राहिला आदमी कुठे एकच आहे साहेब अकेला आहे हो साहेब अच्छा या बहुत अच्छा आदमी मिला या चला साहेब वेळ लावू नका मैंने बोल दिया ना घुस लवकर जा साहेब लवकर चला चलो जल्दी जाओ यही रुको। हाँ
घबरा गए लड़की, मानने की रहने वाली लड़की है, हमें नौकरी का बस्ता कब जाए, कौन सी बात दिली है? ठीक है, मैं उसको ढूंढने जाता हूँ, नाटक बन जाता हूँ, मुंशी जी गेरा किए, अरे तू झोल कर दो, ये झोल कर दो, क्या माइका वन, क्या माइका वन रहा, असाम मार मारी तुझे मार मार बन्ना मार ला, असाम मार मारी तुझे धोखा कूटा नहीं, हाँ ठीक है मैं जाता हूँ, राम इसका नहीं, भाई, तूने के लिए ही तूने बराबर देगा आई वडील असे तुम्हाला सांगतात का तुम्ही कॉलेजमध्ये शिक्षण घेता हा तुम्हाला असे पीरियड शिकायला देतात का भाई हे तुझे किती बरोबर नाही प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते की माझ्या मुलीचे शिक्षण भरपूर झाले पाहिजे आणि मुलीला तिच्याप्रमाणे योग्य वर मिळायला पाहिजे आई वडिलांची इच्छा मुलीच्या पदरामध्ये असते भाई तुम्ही काही करून बसता आई वडिलांच्या शब्दाला तुम्ही तुम्हाला राग येते त्या सदा तुम्ही मान ठेवत नाही हे काय बरोबर नाही भाई एवढी सुशिक्षित असून बाई अडाणपणा न वागू नको एवढी सुशिक्षित असून बाई अडाणपणा न वागू नको आणि खोट्या प्रेमाला बळी पडून नसली जागू नको विश्वास नाही कुणाचा करतील अब्रूची छेडखानी विश्वास नाही कुणाचा करतील अब्रूची छेडखानी आणि गेली नाही जती ना नाही आई बापात ठेव पाणी आई वडील काय भाई हे जन्म घेणारे त्याने दुनिया डावली त्यांच्या शब्दात तुम्ही राग करता राग धरता भाई अपमान करून बसता नाही आई वडील मुलांना कधीच चुकून सांगणार नाही असा उपदेश करणार नाही भाई तू माझं म्हणणं काय ऐकून घे नवीन फिल्म तर आहे फिल्मच नाव आहे हे बेबी
अच्छा तू नागपुर काटोल गाड़ी का ड्राइवर काम के साथ आज का ड्राइवर भी पुलिस की नौकरी करने लगे साले मैं ड्राइवर अबे मामला साले मां मरने ने नौकर दिया अच्छे से करके तेरे बच्चे को खाएंगे अच्छा मैं ड्राइवर क्या अबे जाने साले हां ठीक है चलता हूं खबरदार आई तो मेरे धंधे पे तो मामला साले सारी माती मोर कसला पाहिजे भाई कमी कमी आई वडला ते लक्ष दे ऐकून घे
या सालर मंडल का पूरी का पंजू सालर में घर पर आल मंडल मैं तो सालर तो रात मंडल माजी तुम ही जान बेरे लाख लाख जी हर बच्चू अबे बच्चू रहे बस बच्चू काय फायदा झाला हो चालत्याला पोरीत नव्हत्या आपल्या दुसरा नव्हता ना बा
दूसरा पोरी नहीं दिया पढ़ना उठा ना आप मुंशी जी से पहन नहीं दिखा कर चले भाई माजे विचार तुझे लक्ष्य में जाला वो दादा काय म्हणना तू ये केव्हा सांगत आहोस दादा हां तू जाऊन आता दादा से नाम आहे का माजे आपण उठला बरोबर आहे का काय भाई मला तू भाव मनाली मला बहीण नाही पण आज तू मला धर्माची बहीण मिळालीस हे माझे मी मोठे भाग्य समजतो भाई पण माझे विचार सांगितलेले विचार या विचार मनामध्ये धरून बसतो असं कधी करशील नाही ठीक आहे रात्र दिवस कमाई करते कुठे टाकते म्हणजे एवढा पैसा संपूर्ण खर्च ठीक आहे माझ्याकडे आहे पैसे वगैरे चल मी परिपूर्ण खर्च तुझा भागवून घेणार कसं काय होय उपाध्यक्ष फेकू शकत नाही काही जादू टोला आहे का फेकून दे
येशील पेंडाच्या भांगर सोसायटी पण शाहिरी आहे मना लागते म्हणून मी या शेराचं उत्तर दिलं का ये भी शायद कोई कमजोर नहीं ये हमारे छक्के छुड़ा देंगे और हमारे भी कभी हाथ में मिला तो हम इसे फुटबॉल जैसा उड़ा देंगे। या शेर असेल बांधवांनो आमच्या जवळ एकमेकाच्या शेर शायरी आणि एकमेकाच्या गाण्याची तोल बनवून ठेवतो मग दुय्यम कशी करून तोल नाही देऊन तो सांगा। तर मुद्दा शाहीरनं म्हटलंय की मोरेश्वर शाहीर फुटबॉल जैसा उडाने वाला मुद्दा शाहीर को कोई फायदा नहीं हुआ। हे गोष्ट खरी आहे शायर जरा थांबा डिस्टर्ब न करा शायर बुदा जी अब देख ले मेरे तरफ में शायर बुदा जी को फुटबॉल जैसा उड़ाने वाला कोई पैदा नहीं हुआ कस उड़ो को नहीं क्या फुटबॉल होएगा मैं सांगा फुटबॉल लाता ना मारतो तो उड़ती क्या लहान सा फुटबॉल है क्या लाखन उड़न मारवा विचार करा तुम्ही पण शायरी होय बुधा फुटबॉल जैसा तू तुले पोलीस नाही उडू शकत तुले काहीच नाही उडू शकत पण मले हे सांग बुधा तू मले म्हणून राहला का कर दूंग फेक दूंगा तुझे पेंडाल के बाहर तर थोडा सांग इमानदारी ना तू आजच्या त्या आजीच्या महागड बा सीधा लक्षात ठेवलो धर्म खाऊ नको पेंडाच्या बाहेर आजपर्यंत तुला किती शायराले फेकलो इमानदारीनं सांग मला मान नको हालो ती मान नाही मुरडली तर काहीच नाही केलं मला मंथे मुंजम शाहिर बुधा इसलिए मेरा कहना है इसलिए मेरा कहना है क्या बोलता हूं मैं ये सब है तेरी मजूरी बनकर तेरा बकवास खाना ये सब है तेरी मजूरी बनकर तेरा बकवास खाना ये मोरेश्वर को फेंकने के लिए दोबारा जन्म लेके आना मोरेश्वर को फेंकने के लिए मर जाना और दोबारा पैदा होके आना मनु मतलब उधर हम नगर तुली या फिरत नहीं मिला सूदा बनाला तो काहीच नाही केला मला तारी बोलते हा म्हणते पहिला फिर मी यासाठी घेतो म्हणते याचे झोडपासाठी म्हणलं नाही ना झोडपासाठी मी तारी बोलते बागवान तू बुधा मला तोंडानं झोडपशी का छाईनं झोडपशी लक्षात ठेव पकड लूंगा गर्दन तो उठने नहीं दूंगा दबा दूंगा नीचे तो उठने नहीं दूंगा मैं गर्दन पकड़शील मैं मुंडी पकड़शील काय हरकत नहीं मैं मनाई नहीं है बुधा तुले पण मी हे म्हणू राहिलो का तू क्या मुझे अहिल्या गहिल्या नथू खैल्या समझ तू क्या मुझे अहिल्या गहिल्या नथू खैल्या समझ रहा अरे सुनता हूं अपने कान से तू क्या मुझे बहिरा समझ रहा अगर मैं दिल में चाहूं तो तुझे जीने नहीं दूंगा अगर मैं दिल में चाहू तो तुझे जीने नहीं दूंगा हाथ डालूंगा खरे खरे पानी पीने नहीं दूंगा शायर बुधा तू आज तो बच नहीं सकता मेरे हाथ से मेरा दावा है क्यों तूने बोल दिया मेरे को कि पुढच्या फेरा पाय मोरेश्वर शाही तुले का करतो तुम्हा काहीच नाही करत क्या शायर बुधा अरे जोश होना पगले पगले बोल रहा तेरे को क्या हो गया मेरे बराबर का पगले बोला तो क्या पागल हो गया मुझे मारने को ना पागल मतलब पागल शिवाय का इसलिए मेरा कहना है मेरे दोस्तों बहुत अच्छा शेर है रात चीने में दम फिर अकड़ ना सीख ले दोस्तों सुनिए बहुत अच्छा मजे से शेर है मैं अच्छा अच्छा शेर सुनाऊंगा ये बुढ़ा शायर को इसके पास है कि नहीं रचिन में दम बुधा फिर अकड़ ना सीख ले
पकड़ने के पहले उंगली पकड़ना सीखे। लेकिन मुझे मिल जाए अगर तेरी उंगली तो मैं हाथ मोड़ दूंगा, मुझे मिल जाए तेरी उंगली तो हाथ मोड़ दूंगा, और फिर भी तू बच गया मेरे हाथ से तो शायरी छोड़ दूंगा। तू बच नहीं सकता बुदा, अभी तेरे को पूरा ही मार डालता हूं, मार डालता हूं मतलब तेरी जान नहीं लूंगा। अरे ऐसा नहीं करूंगा बाबा। आता प्रश्न पड़ला स्वतंत्र गाण्याचा। बुधाजी म्हटलाय की मोरेश्वर शैली बंबईली न्या लागल, संगीतकारा कर घईकडे न्या लागल, अजून कोणाकडे न्या लागल, त्याला संगीत शिकवा लागल, म्हणजे ह्या माया कर्जावर टीका ठेवते माझ्या स्वतःच्या दादा स्वतःच्या मेहनतीच्या। मी यायले कई वेळा सांगितलं बुधाशाही, आता हे सगळं डिस्को निघलं आहे, हे रिमिक्स निघलं आहे, मग हे डिस्को आमच्या तमाशात चालत नाही। जर आम्हाला सिनेमाचे गाणे नाही मिळाले तर तुम्ही का म्हणाल बुधाशाही, शायरी कशी कराल? अरे बाबा, त्यासाठी पाण्याच्या अगोदर पार बांधा, पार बांधा, स्वतःच्या दोन तर्जा बनवाना गावा। पण दादा यायची ताकदच नाही आहे बनवायची, तर्जा नाही बनत, कॅशेटची तरज ऐकली सिनेमाची आणि पटकन गाणं बनवलं। हे लहान लहान पोट्टेही बनवते छाईर लोक आजकालचे, का लागते कोणी मोठी गोष्ट आहे का? काही मोठी गोष्ट नाही आहे, ऐकली कॅशेटची तर्ज पाठ केली आणि बनवून घेतलं। पण स्वतःची तर्ज तयार करणं हे खूप कठीण गोष्ट आहे। 3 वर्ष झाले प्रयत्न करून राहिलो, पश्चाताप करून राहिलो, कोशिश करून राहिलो या तर्जासाठी। तेव्हा आज माझ्याजवळ स्वतंत्र गाण्याचा मी साठा बनवलेला आहे। पण मला हा शाईर टीका ठेवते माझ्या याच्यावर, मला टीका काऊन ठेवते माझ्या स्वतःच्या गाण्यावर, स्वतःच्या तर्ज, याचं कारण आहे दादा। स्वतःचं गाणं, स्वतःची तर्ज म्हणजे स्वतःचं घर, स्वतःची झोपडी, आणि सिनेमाची तर्ज म्हणजे हे दुसऱ्याचं किरायचं मकान, एवढं माहित आहे। दुसऱ्याची तर्ज म्हणजे आणि उष्टीपुष्टी आणली हे झालं किरायचं मकान आहे ना। आता शेर पहा मी कसा बनवला याच्यासाठी। मी राहतो स्वतःच्या घरात, स्वतःच्या झोपड्यात, माझं गवताचं झोपडं आहे बाबा रे, गवताचं। पण हा कुठं राहते बुधाशाही? मी राहतो स्वतःच्या झोपड्यात आणि हा राहते किरायाच्या माडीवर, किरायाच्या माडीवर। मी राहतो स्वतःच्या घरात आणि हा राहते किरायाच्या माडीवर, आणि माझ्या झोपड्याला पाहून हसते भाऊ ह्या दुसऱ्याच्या भाडीवर। किरायाचं घर दुसऱ्याची भाड नाही म्हणाल तुम्ही? माझ्या झोपड्याला पाहून हसते ह्या दुसऱ्याच्या भाडीवर। घरामध्ये काही खपत नाही, नाही घरात काही खपत नाही, पण ताव मारते साडीवर। उदाहरण होय बुधा, बुधा उदाहरण होय ना, घरामध्ये खपत नाही तो ताव मारते साडीवर, आणि ह्या दीड फुटल्या पाटील पहा फिरते भाड्याच्या गाडीवर। शाहीर बुधा, अशी शाहिरी आहे। मी तुले नाही म्हणत माझं उदाहरण आहे, लक्षात ठेवजो, नाही तर तू म्हणशील का मला साडीचं नाव घेतलं किंवा कायचं नाव घेतलं, नाही ते उदाहरण आहे। तर आम्ही जर कोणाची बी तर्ज जर म्हटली, मी बी गावतो, मी बी म्हणतो दादा दुसऱ्याची तर्ज, मी बी म्हणतो सिनेमाची म्हणतो, बाकी नाही म्हणत सिनेमाची म्हणतो। पण माझं एक कारण आहे, माझं एक शेर शाहिरी आहे। शाहीर बुधा, कई बार बोला मैंने, कई बार बोला देख ले, क्यों बिगाड़ रहे ये शायरी को, क्यों बिगाड़ रहे ये शायरी को, शायरी महान है, क्यों बिगाड़ रहे ये शायरी को, शायरी महान है, नकल चकल करके लोगों को भुलाना यही इसकी पहचान है। चटकू चलाना याद तलवार की बातें कर,
ही तलवार की बातें करते हो, ऐसा अर्थ होता बेगड़ा है। चैलेंज के पूछा फिर हम भी तुझे पहुंचता की नहीं थी।
आता पुढच्या फेऱ्याच्या अगोदर पाहून टाकीन काऊन म्हटलं, त्याच कारण आहे बांधवांनो, कारण कोणतं? तुरड्याचा बादशाह, तुरड्याचा बादशाह, बादशाह शायर बुदाजी तू होगा तुर्रे का बादशाह, इधर भी खड़ा वजीर है, तू बादशाह है मैं भी वजीर हूं, तू होगा तुर्रे का बादशाह, इधर भी खड़ा वजीर है, चला ले तीर मेरे छीने पे ये मरने को हाजिर है, चला ले तीर मेरे छीने पे ये मरने को हाजिर है, सर कट जाएगा तो भी परवाह नहीं मगर भाग के नहीं जाऊंगा, सर कट जाएगा तो भी परवाह नहीं मगर भाग के नहीं जाऊंगा, अरे हाथ जोड़ के माफी मांगने तेरे पास नहीं आऊंगा, हाथ जोड़ के माफी मांगने तेरे पास नहीं आऊंगा, यह सिक्का कलदार है पटकने से टूट नहीं सकता, यह सिक्का कलदार है पटकने से टूट नहीं सकता, अरे तू मिल गया मेरे हाथ में अब छूट नहीं सकता। शायर क्या बोल रहा हूं सुन ले, भगवा रंग पांडरा रंग आणि हिरवा रंग, भगवा रंग हा साधू संताचा, सा पांढऱ्या रंगाला गांधीजीने काय म्हटलंय, हिरवा रंग हा कशाचा माझ्या कार्यामध्ये अर्थ याचा, साधु संतों ने पाया भगवान रंग, तीन रंग ने साधु संतों ने पाया, भगवान रंग तीन रंग में साधु संतों ने पाया, सफेद रंग सत्य अहिंसा गांधी जी ने अपनाया, सफेद रंग सत्य अहिंसा गांधी जी ने अपनाया, आमच्या पृथ्वी या हिरवा रंग आहे, काळाचा रंग हिरवा रंग, आमची पृथ्वी भारलेली आहे, हिरवी गाळ झाला, हरा रंग जो हरी है धरती, बेईमानी पे उतरताची, मोरेश्वर शहीद म्हटलं की चक्कू चढाणार यात नाही, तसा अर्थ नाही बुराजी, तुम्हाला शहीद करता येत नाही, चढायची जे तुम्ही शहीद नाही असा अर्थ नाही आहे, कारण माझी जो धरती आहे वेगळी, ते धरती तुम्हाला येत चिरिनाचं गाणं आहे, अजून कोणती आहे हे आम्ही आम्ही गावले तुम्ही गावले सगळेच गावले अशातला काही भाग नाही, पण याचा अर्थ वेगळा आहे।